भाजप कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहे त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या उपण्याचे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, शेषनाथ गायकर, योगेश साळवी, संतोष वर्तले, भावेश शिंदे आदी जण उपस्थित होते. यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की भाजपचे कार्यकर्ते पक्षाचा आदेश येईल तेव्हा सामाजिक कार्य करीत नाही तर स्वयंस्फूर्तीने काम करीत असतात. आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. भाजप हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारा पक्ष नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कामाचा सुगंध सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी सुगंधित उपण्यांचं वाटप नागरिकांकरता ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी दिवाळी पहाट, दीपोत्सव अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. एक अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या रीतीनं लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता आणि त्याच्या दृष्टीने हे सुगंधी उठणं सर्वांना आवडेल. आणि म्हणून मी केदार भगत यांच्या वृत्तपत्रात मनापासून आवेदन करतो आणि लोकांनी अवश्य दिवाळीच्या निमित्तानं त्याचा वापर करावा आणि केदार भगत यांना शुभेच्छा द्याव्यात. त्यांना माझ्याकडे शुभेच्छा.